आता जेव्हा विचार करत होते त्यावेळेला मी म्हटलं की एवढं सगळं शास्त्रीय संगीतावर बोलली आहे, पण काळजी करू नका, शास्त्रापासून थोडं पुढं जाऊन या भावसंगीताकडे, अर्थात शब्दप्रधान आणि स्वरप्रधान संगीत जिथं सम्मिलित झालं, अशाही साऱ्या गोष्टींचा ठाव आपण पुढे घेणार आहोत. कारण एक लक्षात घ्या, शास्त्र हा प्रवाह आहे. तो प्रवाह असल्यामुळे तो जसा स्वतःची मार्गक्रमणा करत असतो ना, तसं तो साऱ्यांची सम्मिलित होत 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 सुद्धा पुढे प्रवास करतोच ना. पुलं किती सुंदर वाक्य म्हणतात, की ज्या वेळेला एखादा संगम घडतो त्याच वेळेला तीर्थक्षेत्र उभं राहतं. माझ्या मते कलांच्या संगमावरती कायमच अशी स्वर तीर्थक्षेत्र उभी राहिलेली आहेत आणि ती काही उगाच नाही. त्यातलंच एक महत्वाचं संमिलन म्हणजे अर्थातच संगीत नाटक. तोपर्यंत ही शास्त्राची संपूर्ण कला ही बद्ध होती खऱ्याच अर्थी. ती कधी घराणेशाहीत अडकली होती, किंवा काही वेळेला परंपरेत अडकली होती, कधी राजदरबारात, पण लोकदरबारात आणून तिला अभिजनांपासून सामान्य जनांपर्यंत आणण्याचं फार महत्वाचं काम केलं ते संगीत रंगभूमीनं. या संगीत रंगभूमीतलं स्वातंत्र्योत्तर काळातलं एक महत्वपूर्ण नाव ज्यांनी युग घडवलं ते म्हणजे अर्थातच पंडित जितेंद्र अभिषेकी. आता कसं, कारण ओळखीची नावं आली ना, न सांगितल्याशिवाय टाळ्या वाजल्या आपोआप. कसं आहे और असे कहो, कारण ही मंडळी स्वतःच्या अंतरीचा अभिषेक तुमच्या सगळ्यांसाठी खुला करतात, म्हणून तो खऱ्या अर्थी जितेंद्र ठरतो काळावर सुद्धा मात करत. जितेंद्रजींचा एक फार सुंदर प्रसंग चंद्रकांत केणी यांनी नमूद केला होता. ही माणसं का मोठी होतात याचं कारण निष्ठा मोठ्या असतात. दिल्लीतल्या गल्ली कुच्चांमध्ये हे दोघं जण प्रवास करत होते. भर टळटळीत दुपार, या टळटळीत दुपारी केणींना वाटत होतं की कुठे घाणेरड्या वस्तीत आपण इथे आलोय, बरं कशासाठी, तर कुठल्या तरी एका खास साहेबांची भेट घ्यायची म्हणून. हे दोघं जण तिथे पोहोचले तर खाटेवरती खास साहेब उघडे बंब पहुडलेले होते, अर्थात केणी त्यांचा अवतार बघत होते, त्यांचं वरवरचं रंग बघत होते, आणि अभिषेकी मात्र अंतरंग पाहत होते. त्या अवस्थेत सुद्धा अभिषेकींनी त्यांना लोटांगण घातलं, पायावर नमस्कार केला, आणि अशी काही चर्चा त्यांची या सगळ्या शास्त्रांवरती रंगली की बास रे बास, तो सूर्याचा दाह कधीच निघून गेला होता, होतं ते फक्त त्याचं तेज आणि त्याची झळाळी, ती या दोघांमध्ये सुद्धा प्रतिबिंबित झालेली होती. आजूबाजूला खरं तर गलिच्छ ओंगळवाणी वस्ती होती, पण मला मनापासून असं वाटतं की ज्या वेळेला या सगळ्या गलिच्छ वस्तीतून सुद्धा पार होता येतं, त्याच माणसाला निर्मळाचं खरं देणं कळतं. ज्याला मळ कळतो तेव्हाच त्याला निर्मळपणाचं देणंही कळतं, ते उगाच नाही. हे त्यांना कळलं आणि म्हणूनच ही अभिषेकी वृत्ती जपली संगीतात सुद्धा, खऱ्या अर्थी प्रतिभा सुद्धा म्हणूनच त्यांच्याशी जोडली गेली, आणि प्रतिभा सुद्धा आयुष्यभर ठेराव घेत घेत संयतपणे त्यांनाच म्हणत राहिली, घाई नको बाई अशी आले रे बकुळ फुला. ऐकू आले रे
संजीवन बंधु जीव आसु सना
ना तुझ्या, मुळात तिचा अण्णावाच लाड आहे. मग लाड करत 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 नाही का म्हणणार, कसं काय सूर जातील बरं. तुझ्यासाठी बकुळ फुलांसारख्या टपटपत राहतील आणि अर्थात सगळ्या वादकांसाठी एकदा मनापासून दाद देऊया. काय बात आहे. बरं, सुधांशूने वाजवलं सुद्धा अशा वेळी की पिऊनी चांदणे सरात. नावच सुधांशू आहे, चंद्राच्या वेळेलाच त्याचं सुरांचं चांदणं जरणार ना, केव्हा जरणार. त्यामुळे सुधांशू, तनय आणि बासरीवरती प्रथमेश या सगळ्यांसाठी एकदा मनापासून दाद देऊया.